दौलामिट्टी जिला परिषद मतदार संघ में शिवसेना उम्मीदवार दिवाकर पाटने के प्रचारार्थ विधायक मनीषा कायंदे ने हेटी में पदयात्रा निकाली। दौलामिट्टी जिला परिषद मतदार संघ में शिवसेना उम्मीदवार दिवाकर पाटने के प्रचारार्थ आमदार मनीषा कायंदे ने हेटी में पदयात्रा निकाली। पदयात्रा के दौरान आमदार कायंदे ने गांव की समस्या नजर कैद की। सभी ने बताया कि पिछले जिला परिषद सदस्य ने क्या काम किए, एक भी विकास काम होते नजर नहीं आ रहा है। अब शिवसेना के जिला परिषद उम्मीदवार दिवाकर पाटने पंचायत समिति के चंद्र प्रकाश सुनारकर व लता गोरे को चुनकर लाने का आह्वान कायंदे ने सेना उम्मीदवार के प्रचारार्थ हेटी सोनवा नगर अम्बेडकर नगर दौलामिट्टी में आयोजित सभा में किया। मेरे हिस्से का निधि भी दौलामिट्टी सर्कल को देने की घोषणा शिवसेना की विधान परिषद की आमदार डॉक्टर मनीषा ताई कायंदे ने किया। हेटी व दौलामिट्टी जिला परिषद क्षेत्र के नागरिकों की सभी समस्या शिवसेना की ओर से हल करने का वचन भी आमदार कायंदे ने दिया। सेना प्रचार के लिए सभी मुंबई के विधायक मंत्री प्रचार में लगे हैं। उद्धव सरकार है, इसका फायदा निश्चित रूप से सेना के उम्मीदवार चुनकर आने के बाद निधि उपलब्ध करने के लिए होगा। नागपुर जिला परिषद पर सेना का ही भगवा लहराने के लिए दिवाकर पाटने को विजयी करने का आह्वान किया गया। जिला संगठिका अंजुषा बोधन करने भी मार्गदर्शन किया। जिला परिषद उम्मीदवार दिवाकर पाटने पंचायत समिति के चंद्र प्रकाश सुनारकर लता कोरी के धनुष पान चिन्ह पर बटन दबाने का आह्वान मतदाताओं को कायंदे ने किया। इस अवसर पर कायंदे ने किरण शेंडे, शुभदा पेशकर, सविता कठाले, मनीषा लकड़े, हर्षा मेश्राम व राजश्री उपाध्याय ने सेना में प्रवेश किया। कायंदे ने नियुक्ति पत्र दिया। इस मौके पर जिला संगठिका बोधन कर संजय अनासा ने मधुमान के पाटिल, पूर्व जिला प्रमुख मुन्ना महाजन, अमोल कुरटकर व दौलामिट्टी सर्कल के पदाधिकारी उपस्थित थे। संचालन प्राध्यापक मधुमान के पाटिल ने किया। पदयात्रा संजय अनासा ने मधुमान के पाटिल, रुपेश साड़ी, नरेश मसराम, हर्षा मसराम, दीवान राहनडाले, प्रमोद जाधव, संदीप पिघड़े, सचिन पाटिल, पुरुषोत्तम गोरे, शुभदा पेशकर, मनीषा लकड़े, राजश्री उपाध्याय, लता शुद्धलवार, किरण शेंडे, ललिता उसरे, सविता कोहरे, वेणु राउत, अलका शेंडे, सविता कठाड़े, देवानंद औरंगपुरे, देवराजी नेवारे, पवन इत्यादि शिव सैनिक उपस्थित थे। इनबीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट। आज हम लोगों ने सुबह गणेश नगरी धोबटपट्टी एरिया, उसके बाद में पुरुषोत्तम नगर, अरे मोवाड़े लेआउट, अरे हम लोग हिल टॉप के लेआउट के अंदर में हम लोग कार्यकर्ताओं के साथ में घूम रहे हैं। मेरे साथ में पंचायत समिति के उम्मीदवार चंद्र प्रकाश चुनारकर जी, उसके साथ में मधुभाव मानके पाटिल, तालुका प्रमुख माननीय श्री संजय जी आनासाने, हमारे महिला आघाड़ी की विभाग प्रमुख किरणताई शेंडे, शुभदा जी पेशकर, पेशकर साहब, ठाकरे जी, बबलू भाई और सभी संपन्न कार्य सभी कार्यकर्ता मेरे साथ में घर घर में प्रचार कर रहे हैं। जब घूमते हुए हम लोगों ने देखा कि शिवसेना को काफ़ी अच्छा रिस्पांस मिल रहा है, लोगों की समस्याएं हम लोगों ने हाथ में ली हुई है, मैंने अपना जाहिरनामा निकाला हुआ है, उसी हिसाब से कल हमारे प्रचार के लिए कैबिनेट मिनिस्टर महाराष्ट्र शासन के श्री संजय जी राठौड़ ये आए हुए थे। कल उन्होंने कुछ का एरिया में पदयात्रा भी की, उसके बाद में आज और शाम को, कल शाम को शिवसेना के आमदार और शिवसेना के नेता माननीय श्री डॉक्टर श्रीमती डॉक्टर मनीषा कायंदे कल यहाँ आ चुकी थी। कल हेटी में उनकी एक मीटिंग हुई, कल शाम को दूसरी मीटिंग हमारी बचत समाज भवन अम्बेडकर नगर में हुई, उसके बाद में एक मीटिंग सोनवा नगर में हुई। उन्होंने ये भी कहा कि इस विभाग के डेवलपमेंट के लिए मेरा फंड, खुद का फंड मैं आने वाले दिनों में जैसा ग्राम पंचायत से ठहराव पारित होगा, ठहराव आएगा, उस हिसाब से मैं यह फंड देने के लिए उपलब्ध रहूँगी। कैबिनेट मंत्री संजय राठौड़ जी ने भी कहा कि मैं इस डेवलपमेंटी सर्कल के विकास के लिए कोई भी अड़चन आएंगी उसको दूर करने की कोशिश करूंगा, निधि को उपलब्ध कराऊंगा, कहीं भी अड़चन आने नहीं दूंगा। कल बहुत ही अच्छा श्री माजी हमारे जिला प्रमुख मुन्ना जी महाजन, विवेक जी पारकर, मधुभाव मानके पाटिल और
रूपेश जी झाड़े, इन्होंने भी आज मेरे साथ में काफ़ी गाँव गली गली में घूम के प्रचार किया। गेल्या 1 तारखेपासून शिवसेनेचे देवलामिटी सर्कलचे जिल्हा परिषदचे उमेदवार दिवाकरराव पाटणे, पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार चंद्रप्रकाश चुनारकर आणि लताताई गोरे यांच्या प्रचारार्थ नागपूर तालुक्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना आदेशाप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पदयात्रेत सामील व्हायचं आहे आणि त्यांनी ते हिरारीनं 5 दिवस त्यांना आदेश असल्यामुळे उमेदवारासोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात। अक्षरशः एक एक नगर आणि एक एक वस्ती पायदळी तुडून लोकांना मताचा आम्ही जोगवा मागतो आहे आणि ह्या नगरामध्ये फिरत असताना मतदारसंघाच्या असं आढळून येते की मागच्या 5 वर्षात जिल्हा परिषद सदस्यांनी कोणत्याही कामाला हात घातलेला नाही। अनेक समस्या, रस्त्याच्या समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहे, लाईटचा प्रश्न आहे, कुठं गंदगी आहे, नागरी वस्तीतमध्ये डुकराच्या वस्त्यासुद्धा इथं मिळाल्या आहे, पशुसुद्धा इथं घाण करत असल्या दिसतं, हे कोणाच्याही नजरेत येत नाही। तर हे लोकांनी आम्हाला आवर्जून हात जोडून विनंती केली आहे का हे सगळं तुमच्यासमोर दिसते आहे, तुम्ही ज्या वेळेस प्रचार करता आम्ही तुम्हाला मत देऊ, परंतु हे सगळं तुम्ही करणार का आणि आमच्या उमेदवारांनी सक्षमपणे सांगितलं का हे सगळं आम्ही करणार आहे, जनतेच्या सर्व प्रश्न उचलून धरण्याची आमची तयारी आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता आमचे तिन्ही उमेदवार या जिल्हा परिषद क्षेत्राचे निश्चितपणे विजय होतील असा मला विश्वास आहे। धन्यवाद। ज्या ज्या लोकांनी आमच्याकडे समस्या घेतल्या, प्रत्येक वस्तीतले एकही वस्ती अशी सुटली नाही की त्यांनी आमच्याकडे काही समस्या मांडल्या नसतील, माझी त्या सर्व लोकांना विनंती आहे की ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला पाठबळ द्यावं, शिवसेनेला पाठबळ द्यावं, शिवसेनेच्या तिन्ही उमेदवाराच्या धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं आणि येणाऱ्या 8 तारखेला जो रिझल्ट येईल तो शिवसेनेचा भगवा इथं फडकला पाहिजे असं माझं मी सगळ्यांना आवाहन करतो। त्यामुळे धनुष्यबाणाच्या दोन्ही बटणावर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या दोन्ही बटणावर फुली मारून आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मदत करावी असं मी सर्व नागरिकांना मतदारांना आवाहन करतो। जिल्हा परिषद उमेदवार दिवाकरभाऊ पाटणे, आणखी मी पंचायत समिती उमेदवार चंद्रप्रकाश चुनारकर, आमच्या निवडणूक चिन्ह धनुष्यबाण, सर्वांनी धनुष्यबाणाच्या 2 बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा ही विनंती। मागच्या पंचवार्षिकमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही आहे आणि आज सुदैवानं शिवसेनेचे पाटणेसाहेब आणि चंद्रप्रकाश चुनारकर हे आमच्यावाल्या दौलामेटी क्षेत्रामध्ये पहिल्यांदा शिवसेनेची म्हणजे एवढ्या याच्यानं मोठ्या ताकदीनं निवडणूक होत आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लढत असताना एवढा मोठ्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला भेटत आहे। आज गणेशनगर, दौलामेटी, महाळा कॉलनी, हिलटॉप कॉलनी, पुरुषोत्तम नगर, मोहाळी लेआउट आम्ही एवढा एरिया कवर केलेला आहे आणि लोकांनी आम्हाला पुष्कळ प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आणि असाच जर प्रतिसाद आमच्यासोबत जर असला तर आमच्यावाल्या दोनही उमेदवारांचं निवडून येणं हे निश्चित आहे आणि असाच तुमचावाला प्रतिसाद असो अशी माझीवाली सदिच्छा आहे। आमच्या इथे भरपूर समस्या आहे, सध्या 15 वर्षात काहीच समस्या पूर्ण नाही होऊ शकल्या, त्याच्यामुळे आता आम्हाला यांना उभं करून आमच्या समस्या यांच्याकडनं पूर्ण हे करतील अशी आम्हाला आशा आहे आणि आश्वासनसुद्धा यांच्याकडनं भरपूर आम्ही हे करून ठेवलं आहे की म्हणजे आज आम्हाला भरपूर समस्या आहेत। मी सगळ्यांनी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवाराला भरपूर मतांनी जिंकून आणावे हेच प्रयत्नात आम्ही आहे, तर तुम्हीसुद्धा तुमचासुद्धा सहाय्यता पाहिजे आम्हाला, लोकांचीसुद्धा।